आणि गुजरातमध्ये सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेससाठी ही प्रचंड चिंताजनक परिस्थिती आहे. भाजपसाठी विजय अत्यंत मोठा आहे, पण काँग्रेससाठी प्रचंड विचार करायला लावणारा. अभिजित करंडे गुजरातमधून आता आपल्यासोबत आहेत आणखी अपडेट देण्यासाठी. अभिजित, जसं की कविता बघतोय की लँडस्लाइड व्हिक्टरी भाजपला इथं मिळालेली आहे. काँग्रेसचा जवळपास उपडा साफ झालेला. गेल्या वेळेला 77 जागा मिळवणारी काँग्रेस यावेळेला 30-35 जागांवरती सीमित राहिलेली आहे. माझ्यासोबत बरेचसे भाजपचे कार्यकर्ते आहेत. आपण बघतोय की मोठी गर्दी झालेली आहे. घोषणाबाजी मगापासून इथे चालू होती. तो अभी 140 से ज्यादा सीटें जीतते हुए दिखाई दे रहे, क्या है भावना है? भावना है, हमको तो पता ही है जो विकास गुजरात का हो रहा है. 140 हम तो 150 पार करेंगे. नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी उत्तम से उत्तम परिणाम लेने जा रही है. और लोगों का विकास, जो लोगों के साथ जनता जुड़ी हुई है और जनता का उत्साह है मत करके, जो भाजपा को भव्य विजय की तरफ ले जा रही है. और सेलिब्रेशन कैसे होगा? सेलिब्रेशन बहुत जोरदार होने वाला है. बढ़िया रहेगा, सबसे बढ़िया सेलिब्रेशन रहने वाला है. दरियापुर 51 से कौशिक भाई जैन अभी चल रहे हैं, सबसे आगे है 16 जन लीड से, जो 15 साल से ग्यासुद्दीन शेख कांग्रेस के थे उसको हरा के आगे जा रहे हैं और भगवान लहरा रहे हैं. अभी महंगाई और बेरोजगारी की भी बातें चलती रही. वो तो खाली कुछ बेरोजगार लोग हैं जिनको काम धंधा करना ही नहीं उनके लिए है. बाकी जो कमाना चाह रहा है वो कमा रहा है और भारतीय जनता पार्टी के साथ है और विकास को देख रहा है. विकास को देख रहा है. आपल्याकडे आपल्याकडे पाठीमागे काही महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत. महिला कार्यकर्त्यांशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. 140 से ज्यादा सीटें जीत रही है भाजपा. क्या है भावना? हम जीतेंगे, बिल्कुल जीतेंगे. जीतेंगे, सेलिब्रेशन कैसे? संघर्ष करो. भाजपा का काम है, पब्लिक को पसंद आया और आगे पब्लिक ने हमको चाहा, इसलिए वोटिंग भी बहुत अच्छी हुई और हमारी लीड 100% होगी. आपके पति जीत के आ रहे हैं, क्या भावना है आपकी? आप खुश हो? बहुत खुश हूँ मैं. अच्छा, पिछले 16 साल से वहाँ पे कांग्रेस का उम्मीदवार जीतता था, अब पहली बार बीजेपी का उम्मीदवार वहाँ पे जीता है. तो खुशी तो होगी ही. खुशी तो होगी ना. बहुत खुशी है. वो बोल नहीं पा रही, व्यक्त नहीं कर रही. खुशी व्यक्त नहीं कर पाती वो. बहुत अगला गई है वो. अच्छा, तर ही भावना आहे कार्यकर्त्यांची. मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते आपण बघू शकतो की सगळीकडे सगळ्या बाजूला जे आहेत ते कार्यकर्ते जमले. इथं फटाके फोडले जात आहेत आणि आपण बघतोय की ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन इथं आता चालू झालेलं आहे, मोठं सेलिब्रेशन आता या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतंय. गुजरातमध्ये 140 पेक्षा जास्त जागा जिंकून आल्यानंतर या पद्धतीचं सेलिब्रेशन, घोषणाबाजी, फुलं उधळली जात आहेत आणि फटाके फोडले जात आहेत. आणि इथं महत्वाचं म्हणजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे, काही कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासून जमून इथे घोषणा देत आहेत. कविता, आपण बघतो आहोत सेलिब्रेशन जोरदार होत आहे. एक फटाके फोडण्याचा एक कार्यक्रम की जिथं मोठ्या प्रमाणावरती हे सेंटर आहे, काउंटिंग सेंटर क्रमांक 2 च्या मध्ये आपल्याला इथं बघायला मिळतोय. कविता, ही दृश्य गुजरातच्या प्रत्येक भागामध्ये पाहायला मिळतात. जिथे जिथून आपले प्रतिनिधी आपल्याला ही दृश्य पाठवतात गुजरातच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातीच, कारण जवळपास सगळ्याच भागांमध्ये गुजरातमध्ये भाजपनं निर्विवाद यश मिळवले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.